व्याकरणाचा पाठक्रमांक तीन वाक्यप्रचार ह्याविषयी माहिती मिळवणार आहोत आता सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर परीक्षेमध्ये व्याकरण भाषाभ्यास ह्या विभागात पुढील वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अशा स्वरूपाचा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि हा प्रश्न एकूण चार मार्कासाठी असतो दोन वाक्प्रचार असतात प्रत्येकी वाक्प्रचाराला दोन मार्क तिथे दिलेले असतात म्हणजे त्या वाक्प्रचाराचा अर्थ ह्यासाठी एक मार्क आणि वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ह्यासाठी एक मार्क आणि दोन वाक्प्रचारासाठी एकूण चार मार्क तसं पाहायला गेलं तर वाक्य प्रचार हा जो व्याकरणाचा पाठ आहे हा प्रश्न परि पत्रिकेमध्ये एक स्कोरिंग भाग आहे कारण इथे इझिली तुम्ही मार्क्स स्कोर करू शकता तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया वाक्यप्रचार म्हणजे काय आता वाक्यप्रचार म्हणजे काय तर वाक वाक म्हणजे वाणी वाणी म्हणजे काय तर आपण जे काही बोलतो ते आणि प्रचार प्रचार म्हणजे व्यवहारातला प्रसार म्हणजे आपण जे शब्द बोलतो त्या शब्दाचा व्यवहारामध्ये उपयोग करणे व्यवहारामध्ये त्याचा प्रसार करणे ह्याला म्हणतात प्रचार तर वाक्यप्रचार म्हणजे आपल्या वाणीचा व्यवहारामध्ये प्रचार करणे आता वाक्यप्रचारामध्ये आपण काय पाहतो की लोकांच्या नेहमीच्या बोलण्यात रूढ झालेले जे शब्दप्रयोग आहेत म्हणजे अगदी पूर्वीपासून चालू आलेले हे जे शब्दप्रयोग आहेत ह्या शब्दप्रयोगाचा आपण वाक्यामध्ये उपयोग करत असतो आता हे जे वाक्यप्रचार आहेत ह्या वाक्यप्रचारांचा आपण शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो म्हणजे त्याचं वर्ड टू वर्ड मिनिंग आपल्याला घ्यायचं नसतं तर ह्या वाक्यप्रचारातून जो सूचित अर्थ आहे म्हणजे त्यामधून आपल्याला कोणता अर्थ कळतो तो अर्थ आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये घ्यायचा असतो आता उदाहरणादाखल मी तुम्हाला वाक्यप्रचार म्हणजे काय ते समजावून देणार आहे सर्वप्रथम आपण पाहूया ह्या उदाहरणामध्ये मी एक वाक्यप्रचार दिलेला आहे केसाने गळा कापणे आणि केसाने गळा कापणे ह्याचा अर्थ काय तर विश्वासघात करणे एखाद्या व्यक्तीवर आपण खूप विश्वास ठेवतो आणि मग त्याच व्यक्तीने जर आपल्याला फसवलं आपली फसवणूक केली आपला विश्वासघात केला तर त्या व्यक्तीवरचा विश्वास आपला उडतो आता हा अर्थ कसा आला केसाने गळा कापणे हा जो वाक्यप्रचार आहे तो कसा रूढ झाला विद्यार्थ्यांनो तसं पाहिले गेलं केस केस म्हणजे काय तर आपला हे बाल ह्या केसाने अगदी सॉफ्ट असणारा बटर लोणी हे सुद्धा आपण कापू शकत नाही हे आपल्याला माहीत आहे किंबहुना हा आपला विश्वास आहे आणि अशा स्थितीमध्ये जर एखाद्या केसाने एखाद्या व्यक्तीचा गळा कापला गेला असं होणारच नाही पण जर असं झालं जसं पतंग असतं काईट त्याचा जो धारदार मांजा असतो त्या मांज्याने कसं कापलं जातं तशाच प्रकारे जर ह्या केसाने एखाद्याचा गळा कापला गेला तर केसाविषयी आपला जो विश्वास आहे की केसाने कुठलीही गोष्ट कापू शकत नाही हा जो आपला विश्वास आहे हा आपला विश्वास नष्ट होणार का कारण ते केसाने आपला काय केलेला आहे विश्वासघात केलेला आहे आणि म्हणूनच केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे हा अर्थ असा आला आता आपण वाक्यात उपयोग पाहूया आनंदीबाईने पेशवाईचा केसाने गळा कापला इथे जर आपण पाहिलं तर पेशवे हे जे घराणं होतं ह्या पेशवे घराण्याचा आनंदीबाईवर खूप विश्वास होता पण तुम्हाला माहीत असेल आनंदीबाईने ह्या पेशवाईचा विश्वासघात केला आणि म्हणूनच आनंदीबाईने पेशवाईचा केसाने गळा कापला हा जो आपण इथे वाक्य प्रचार पाहतो केसाने गळा कापला ह्या संपूर्ण वाक्याचा अर्थ काय आहे तर आनंदीबाईने पेशवाईचा विश्वासघात केला म्हणजे तिने पेशव्यांची काय केली फसवणूक केली दुसरं वाक्य आपण पाहूया बनावट एजंटने व्यापाऱ्याला पाचशे रुपयाचा गंडा घातला आता गंडा घालणे ह्याचा अर्थ आहे फसवणे आता हा सुद्धा अर्थ कसा आला तर ढोंगी साधू किंवा फकीर एखाद्याला चांगली नोकरी चांगली पत्नी किंवा भरपूर संपत्ती मिळवून देतो असे सांगून त्याच्या गळ्यात एखादा गंडा किंवा ताईत बांधतात त्याबद्दल त्या व्यक्तीकडून भरपूर पैसे ते उकळतात म्हणजेच ते काय करतात प्रत्यक्षात त्याला गंडा घालतात कारण एवढे पैसे संपून समोरच्या व्यक्तीला कुठलाही फायदा होत नाही त्याची निव्वळ काय होते फसवणूक होते म्हणूनच गंडा घालणे म्हणजे फसविणे असा अर्थ रूढ झालेला आहे आता आपण काही उदाहरणं पाहणार आहोत की एखाद्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कसा करायचा करा। तर काही निवडक वाक्प्रचार मी इथे दिलेले आहेत खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पहिलं उदाहरण आहे फळा येणे फळा येणे म्हणजे फळं मिळणे म्हणजे आपण एखादी गोष्ट काही कष्ट वगैरे केलेले असतील तर त्याचे आपल्याला फळ मिळणे आता वाक्यात उपयोग कसा केलेला आहे बघा राजूची मेहनत फळा आली दुसरं वाक्य आहे पालन पोषण करणे पालन पोषण करणे म्हणजे संगोपन करणे लालन पालन करणे आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे आई वडील खूप कष्ट करून मुलांचे पालन पोषण करतात तिसरं उदाहरण आहे दुथडी भरून वाहणे दुथडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे वाक्यात उपयोग पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहतात चौथा वाक्प्रचार आहे धाक असणे धाक असणे म्हणजे वचक असणे वाक्यात उपयोग घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मुलांना धाक असला पाहिजे पाचवं उदाहरण आहे दंग होणे दंग होणे म्हणजे मग्न होणे वाक्यात उपयोग सकाळचा देखावा पाहण्यात मी दंग झालो होतो सहावं उदाहरण तहाणभूक हरपणे कामात मग्न असणे किंवा कामात मग्न होणे वाक्यात उपयोग चित्र काढताना राजूची तहानभूक हरपली होती गडप होणे नाहीसे होणे वाक्यात उपयोग पोलिसांना पाहताच चोर गडप झाले आठवं उदाहरण साधना करणे तपश्चर्या करणे वाक्यात उपयोग आपले ध्येय साध्य करण्यासाठी सोनलने खूप साधना केली नव्वं उदाहरण हिरमोड होणे नाराज होणे वाक्यात उपयोग दहावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे प्रवीणचा हिरमोड झाला विद्यार्थ्यांनो आता जवळजवळ नऊ वाक्प्रचाराचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा करावा हे आपण पाहिलेलं आहे आता हे सगळे वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ वाक्यात उपयोग हे तुम्ही तुमचं रायटिंग स्किल आणि ग्रॅमरचं जे नोटबुक आहे त्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे आणि ह्याचा व्यवस्थित अभ्यास करून ह्यावर आधारित मी तुम्हाला स्वाध्याय एक्झसाईज दिलेला आहे इथे देखील तुम्हाला दिलेल्या वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे पहिलं आहे मर्जित राहणे विद्यार्थ्यांनो मर्जित राहणे म्हणजे एखाद्याच्या इच्छेप्रमाणे राहणे टू बी इन संबडीज फेव दुसरा आहे तडे जाणे तडे जाणे म्हणजे तुटणे टू क्रॅक टू कॉज अ ब्रेक तिसरा आहे उफाळून येणे उफाळून येणे म्हणजे वर उसळून येणे टू राइज अप चौथा आहे आभाळ आनंदाने भरणे म्हणजे खूप आनंद होणे टू बी फील्ड विथ हॅपीनेस आणि पाचवा आहे सुरसुरी येणे म्हणजे पुन्हा उत्साह येणे टू गेट अ पॉवरफुल अर्ज आता ह्याचे अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत आणि त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे धन्यवाद